लावला. मी मनापासून सगळ्या आया बहिणींचं वडिलांचं आभार मानतो. खतजाई याचा उल्लेख केला त्या अन्नाने गावाकरता खूप सारा निधी दिला, काम होत आहे. सुट्टी आपल्याला काम करण्याकरता तुम्ही आमदाराला म्हणून देता, खासदाराला म्हणून देता, खतजाला म्हणून देता. आपली कामं झाली पाहिजे हीच तुमच्या आमच्याकडनं अपेक्षा असते. आज मी गावात आल्यावरती मला समाधान आहे, एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या आई बहिणी उभ्या आहेत. ह्या बाजूला होता आणि आतल्या उत्तर बाजूला आई बहिणी उभ्या होत्या. तुम्ही का माझ्यासाठी उभं राहिला हेही मला माहित आहे की ज्या माणसांनी मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला सहन होत नाही किंवा ते तुम्हाला योग्य वाटलं नाही. जे राजकारण आपण विकासाचं करायला पाहिजे, विचाराचं करायला पाहिजे. जे लोक आज विचार सोडलाय, विकास सोडलाय आणि गावागावातल्या माणसांना भेटी धरायचं काम करतायत, ते तुम्हाला पुनराच मान्य नाही. हे राजकारण विकासाचं नाही, हे राजकारण विचाराचं नाही. हे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला सर्वच माणसं सर्वच राजकारण जनता या मला साथ द्यायला देखील खरेदी पाहणार आहे. मला एवढं सांगायचं, 5 वर्षाची मी मला आमदार केलं. मी आमदार होण्याच्या अगोदर देखील गावात आलो होतो. पण आता 19 गाव भेटीचा दौरा घेऊन आलो त्यावेळेस अशाच माझ्या आया मी उभ्या होत्या. पण त्याच्यापेक्षा जास्त संधी आज तुम्ही मला ताकद द्यायला उभ्या राहिल्या. माझे सहकारी आहेत, जे कुठलाही विचार करत नाही. कोण काय म्हणत, कोण काय करत ते करू दे, पण आम्ही अन्नाला काय सोडणार नाही हे मला पिंपळकरांनी दाखवून दिलं. अनेक माणसं आज गावागावात काय सांगतायत कृषीच्या पद्धतीनं. सुनील शेवटीनं काय तुमच्या गावात काम केलं, सुनील शेवटीने गावागावात भांडणं लावली, हेवी दावे लावली, सुनील शेवटीनं गावागावाच्या जमिनी लुटल्या. आता तुम्ही आज ग्रेव्हिड रोड मध्ये तुम्ही जवळपास 60-65 गावामध्ये जाऊन आलो. प्रत्येक गावाला विचारलं मी तुमच्या पुढे गावात माझं वाईट केलं का. मला ग्रेव्हिड रोडवर विचारायचं, त्या ग्रेव्हिड रोडच्या सगळ्या आया बहिणींना विचारायचं. मी 5 वर्षापूर्वी तुमच्या गावात आवड्यात 3 वेळा 4 वेळा आलो. पण 5 वर्षापूर्वी पुढ्या गावात तुमच्या कुणाशी भांडणं केली, कुणाशी गुली पकडली. तुमच्या गावात मी 5 वर्षापूर्वी कुणाशी जमीन रुबाडली, कुणाचे पैसे पुरवले, कुणाचं वाईट केलं का. मी पुढे आया बहिणींचा विश्वासघात केला. तुम्ही वाईट कुणाचं केलं पुढे जे पुढे 5 वर्ष थांबायचे त्यांचं वाईट केलं. ज्यांना माणसाला दिला ते वाईट त्यांचं वाईट केलं. ज्यांना थांबवलं ते पळाले, ज्यांना काही नाही दिलं ते माझे मागे पडले. हे राजकारण अशा पद्धतीचं नको होतं. आपण राजकारण करताना कामं केली पाहिजे, माणसांना आधार दिला पाहिजे. आज आपण शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. मी मागाशी पाहिलं माझ्या कापकरी ठाकरे समाजाचं आहे बहिणी असेल, आज त्याच्या बसल्याचं काम असेल, त्याच्या दातीच्या दाखल्याचं काम असेल. अहो 25-30 वर्ष 40 वर्ष आपण दाखले मिळाले आहेत, त्या माणसाला दाखीचे दाखले मिळाले आहे. आज त्याला शासकीय योजना मिळाला, त्यांना अन्नधान्य मिळेल, आरोग्याची सुविधा मिळेल, त्यांना त्याचा अधिकार जो आहे स्वतःचं घर मिळेल, हा त्यांचा विश्वास घेऊन जी आज माणसाला आपल्याला मुख्यमंत्री नाकी माहिती होईल. ही योजना घराघरापर्यंत पोहोचवली, आपल्याला गावागावात पाहतोय. आज प्रत्येक आया बहिणीमध्ये अन्नावर देश आले. आज माऊल तालुक्याच्या जवळपास 1,16,000 आया बहिणींना माझ्या 15 रुपयांच्या खात्यावरती मागच्या 5 महिन्याचे पैसे झाले. तुमच्या आशीर्वादाने परत आमदार झालो. पुढचे 5 वर्ष तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपयांचे पैसे द्यायची जबाबदारी माझी जबाबदारी. ज्या वेळेला अशा जबाबदारी घेऊन आपण निवडणुकीला जातो, आज तालुक्यामध्ये मी कायम प्रत्येक ठिकाणी त्याला सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये अख्या उदाहरणा की अवघ्या 3 वर्षामध्ये मावळ तालुक्यात फक्त आणि फक्त मावळ तालुक्यात 2 रुपये अवघ्या 3 वर्ष उभे केले. ते कुणा करता केले, माझ्या सर्वसामान्य माणसांना करता केले की ज्यांना उपचार घ्यायचे असेल तर त्या दुसऱ्याच्या बारात जायचं, कुणातरी मदत मिळेल का, उद्या पवनार वाळकडून दुसऱ्या पैसे घ्यायचे, व्याजाने पैसे घ्यायचे आणि उपचार करायचे. आज या तुमच्या मंदिरामध्ये सांगतो सगळ्यांना आया बहिणींना जे नाही त्यांनाही सांगतो पुढच्या 5 वर्षाकरता तुम्ही आशीर्वाद द्या. फक्त 20 तारखेला मला मतदान करा. या बेमुळे माझ्या प्रत्येक महिलांना प्रत्येक आया बहिणीला पुढचे 5 वर्ष मोफत उपचार द्यायची जबाबदारी असली शेवटी जबाबदारी माझी. अशा कधी उभं राहतो तर ह्या प्रमाणात आता उभं राहायचं. कुणाला दादागिरी करायला दहशत करायला आपलं उभं नाही राहायचं. ही आपली संस्कृती नाही, ही जाणून घातलं जी विचाराची मुली आहे.
आणि आपण चांगलं काम केलं तर माणसं चांगलं होते. आज तुम्ही टीका करता, काय वाटेल ते बोलता, पैसे खाल्ले पैसे खाल्ले, आणि पैसे कुणाला खाल्ले कशासाठी, कि ज्या माणसांनी मला आमदार केलं त्यांचा त्यांचा काय आधार आहे आणि त्यांचा काय विश्वास आहे हे त्या माणसांना कळलं नाही. आणि बरोबर सांगायचं किंवा गोड गेला पैसा लुबाडायला आणि खायला दूर गेला आमदार केला नाही आणि आपली त्याच्याकरता मला साथही देत नाही हे देखील मला माहित आहे. तुमचा विश्वास आहे. आता माझ्याशी ताईने सांगितलं की आम्ही सगळेजण मत हे आमचे जे काय बाजूला ठेवले आणि आम्हाला तुझ्या मागून राहिलो. आज तुम्ही माझ्या मागून फिरवून राहिला पुढे जाता मी पुढे तर तू पुढे जा सगळेजण आज तुम्ही मला ताकद द्यायला राहिला. आज तुम्हाला तुमच्या मुलीला सांगतो तुम्हाला कुणालाही आंतर पडून देणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन पुढचे 5 वर्ष तुम्हाला जिथं जिथं न्याय देता येईल तो न्याय त्यांची जबाबदारी या तुम्ही भेटीचा असेल. तुम्ही तुम्ही माझ्याकरता येताना अरे त्यांनी भाऊकी केली ना ती गावकी माझ्याकरता येते एवढी घाण्याची माणसं तुम्ही सरकेची असली आपण काळजी नसते पण काय करायचं पहिले ही काय आडनावावरती नसतं गावकी गाव गावकीवरती असल्यावर झालं नाही गावके असेल आता पर्यंत असतील अशी मला बोलगेला असतील. सगळ्या समाजाला सगळ्या घटकाला बरोबर घेऊन काम करणं सगळ्यांना विश्वास देऊन करायचं आड्यास राहणं हीच आपली जबाबदारी आहे. पण आज तुम्ही जे काय माझ्या तुमच्या विश्वास ठेवला मराठी पूर्वी मला अन्नाचे विमानाने परत सगळ्या विमानाच्या आया बहिणीनं तुमच्या आशीर्वादानं आमला घालू. मी सगळ्यांना माझ्या आया बहिणी माझ्या ठाकरे समाजाची असली तरी तिला पण विमानात ठेवणार तुम्हाला शिकवून या ठिकाणी ग्रामस्थातर्फे वेगुर्ला चे माजी उपसरपंच सरपंच मधुकरराव घारे तसेच